भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार विकसित भारत संकल्प अभियानाद्वारे केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबई सीबीडी बेलापूर सेक्टर 3 बापू शिंदे सभागृहामध्ये बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक व लाभार्थी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे व प्रदेश सोशल मीडिया पदाधिकारी देवांग दवे तसेच बीजेपीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदाताईंनी तळागाळातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडून समाजाचं नेतृत्व करून बेलापूर मतदारसंघाचं दमदार प्रतिनिधित्व केले। त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जनाधार मजबूत झालेला आहे। मंदाताई आणि त्यांचं काम हे आमच्यासाठी मोठी पूंजी, शक्ती व भांडवल आहे। त्याच्या आधारावर पक्षाला संघटनात्मक दृष्ट्या अधिकाधिक मजबूत करण्याचे प्रयत्न असल्याचे यावेळी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले। असं आहे की एकेकाळी जे काम फक्त दूरदर्शनच्या किंवा टेलिव्हिजन वाहिन्यांच्या माध्यमातून होत होतं किंवा वर्तमानपत्रातून होत होतं, ते काम आता कितीतरी अधिक पटीनी, अधिक वेगानी, अधिक व्यापकतेनी हे सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांवरून होतं आहे। आणि त्यामुळे या माध्यमांच्या त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या माध्यमातून जी चर्चा होते जनतेमध्ये, ज्या प्रकारचे विषय चघळले जातात, चर्चिले जातात, ज्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते, ज्याबद्दल समाधान मांडलं जातं, तर या सगळ्याचा राजकारणासाठी खूप महत्त्वाचा उपयोग आहे, त्याचा संदर्भ आहे। आणि त्यामुळे समाज माध्यमांवर जी लोकं काम करतात त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या ज्या इन्फ्लुएन्सर्ससारख्या मंडळींची एक संख्या हळूहळू वाढते आहे, त्यामुळे या सगळ्या लोकांना आम्ही संपर्कात ठेवून मोदी सरकारने केलेल्या आणि महाराष्ट्रातल्या आमच्या महायुती सरकारने केलेल्या अतिशय चांगल्या उल्लेखनीय कामांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवत असतो। आणि त्यासाठी याचं खूप महत्त्व आहे। जसं आत्ता सध्या विकसित भारत संकल्प अभियान सुरू आहे, तर याचा मुळात उद्देशच हा आहे की आपण आता विकसनशील राष्ट्र एवढ्यावर समाधान मानण्याचं काही कारण नाही, आपण आता विकसित झालं पाहिजे। आणि विकसित होण्यासाठी आपल्या ज्या आकांक्षा आहेत, आशा आहेत, त्या अधिक चांगल्या बळकट करून आपण स्वतः निर्धाराने काम केलं पाहिजे ही पंतप्रधान मोदी साहेबांची सगळ्या जनतेकडनं अपेक्षा आहे। आणि ती अपेक्षा समाज माध्यमातून आम्ही पोचवतो। आणि त्यामुळे आज आपण पाहतो की ज्यांना नोकरी करण्याची इच्छा होती ते आता नोकरी देणारे झालेले आहेत। अनेक जणांनी स्वतःचे स्टार्टअप उभे केलेले आहेत, काही जणं घर बसल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समाज माध्यमांचा वापर करून अनेक चांगल्या आपल्या कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंची परदेशामध्ये विक्री करतात, त्यातनं पैसे मिळवतात। त्यामुळे ही जी एक नवीन दृष्टी समाजाला मिळाली आहे आणि समाज माध्यमांच्या उपयोगाचं एक नवीन दालन तयार झालं आहे, त्याचा देखील उपयोग करून मोदी सरकारच्या कामाची माहिती पोहोचवणं, त्याचा लाभ घेण्याची मानसिकता लोकांमध्ये निर्माण करणं आणि जे लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांना पुन्हा एकत्रित करून पक्षाच्या आणि जनादेशाच्या संदर्भामध्ये त्यांची मनोभूमिका बनवणं, अशा प्रकारचं काम या समाज माध्यमांकडून आम्ही करतो। सर, आज तुम्ही बघायला गेला तर कोल्हापूर विधानसभेच्या ज्या भाजपच्या ज्या आमदार आहेत मंदाताई म्हात्रे यांनी आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्यामुळे विकास कामं होत नसतात, परंतु मंदाताई यांनी स्वतःच्या आमदार निधीतून बरीचशी या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि आत्तासुद्धा विधानसभेमध्ये 400 कोटीची त्यांची मागणी असणार आहे की बाबा अजूनही विकास झाला पाहिजे, या संदर्भात तुम्ही काय सांगता? असं मंदाताई आमच्या एक अतिशय ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यांनी खरोखरच, मी असं म्हणेन की तळागाळातून वर येऊन समाजाचं नेतृत्व करून समाजाच्या समस्यांना वाचा फोडून या मतदारसंघाचं दमदार प्रतिनिधित्व एकदा नव्हे दोनदा केलेलं आहे। आणि त्यांच्या या सगळ्या प्रभावामुळे एक प्रकारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जनाधार देखील खूप मजबूत झालेला आहे। आणि त्यामुळे मंदाताई आणि त्यांचं काम ही आमची एक फार मोठी पुंजी आहे, शक्ती आहे, एक आमचं भांडवल आहे। आणि त्याच्या आधारावर पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या अधिकाधिक मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत। आणि मला असं वाटतं की लोक आणि मंदाताई यांच्यातलं नातं दिवसेंदिवस अधिक निकटचं होत चाललेलं आहे।